नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। दीपक कुमार गुप्ता स्वतःची कामे खासगी अंगरक्षकाकडून करून घेतात, नागरिकांना अंगरक्षकांचा धाक दाखवितात। माझं तुम्ही काहीही करू शकत नाही, माझा अंगरक्षक तुम्हाला गोळ्या झाडेल अशी बेताल वक्तव्य करतात, असा आरोप युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी केला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। दीपक कुमार गुप्ता यांच्यावर असलेल्या राज्यभरातील गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढून त्यांना जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत। मात्र अजूनपर्यंतही प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही। त्या अनुषंगाने आपल्या कार्यालयाबाहेर एकदिवसीय निदर्शने करण्यात येत असून त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल याची जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे। निवेदन देतेवेळी अक्षय मेघे, मुकेश सपकाळे, अविनाश पारदे, दिनेश सोय, सागर सपकाळे, गणेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते। प्रशासनाने दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय हो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय हो। दीपक गुप्ताला मिळालं संरक्षण रद्द झालंच पाहिजे, दीपक गुप्ताला मिळालं तर अंगरक्षक रद्द झालंच पाहिजे, दीपक गुप्ताला जिल्हा बंदी झालीच पाहिजे, दीपक गुप्ताला जिल्हा बंदी झालीच पाहिजे। हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो, अरे हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी। 13 रोजी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे लोकशाही मार्गाने सोशल डिस्कशन ठेवून जाण आम्ही आज रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय निदर्शने करत आहोत। सगळी आमची मागणी अशी आहे की माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांच्यावर असलेले गुन्हे त्याच्या संदर्भात चौकशी करून त्यांना अटक करून जिल्हाबंदी करण्यात यावी अशी आमची पत्रिकेने पहिली मागणी आहे। आणि दुसरी मागणी अशी आहे का दीपक गुप्ता यांना मिळालेलं जे अंगरक्षक पोलीस आपलं संरक्षण हे लवकरात लवकर काढून त्यांना जिल्हाबंदी करण्यात यावी अशी आमची प्रमुखाने मागणी। सदुरीन दीपक गुप्ता जे काही आतापर्यंत केलेले त्यांनी माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याच्या खंडणी वसूल करून जाण सेटलमेंट करून जाण आतापर्यंत त्यांनी काही आतापर्यंत समाज आणि लोकांसमोर आतापर्यंत त्यांना काहीच अशा प्रकारे तर कोणाला न्याय मिळेल अशा प्रकारे आतापर्यंत त्यांनी काम केलेले नाही आहे। आमचे महानगराचे अध्यक्ष माननीय अश्वमान अनिलजी भाऊ अडकमोल हे गेल्या 7 तारखेपासून बेमुदत साखळी उपोषणात बसलेले आहे। ह्या उपोषणाबिल आतापर्यंत आम्हाला काही न्याय मिळाला नाही, त्यांच्या मागण्या काही आमच्या मागण्या आतापर्यंत काही पूर्ण झालेली पोलीस प्रशासनाने आमच्या मागण्याने पूर्ण न केल्यास येणाऱ्या उद्यापासून आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, हे प्रशासनाने दखल घ्यावी। त्याच्यामध्ये आमचं थुथू आंदोलन राहील, जूते मारो आंदोलन राहील, रास्ता रोको असेल, आपले साक्षरी मोहीम असेल, अशा पद्धतीने आम्ही ते आंदोलन छेडणार आहे। आम्ही आंदोलन छेडण्याचं कारण काय, दीपक गुप्ता एवढं काही मोठा माणूस नाही आहे, दीपक मुक्ता काही एवढा मोठा सामाजिक नेता काही सामाजिक मोठा कार्यकर्ता नाही आहे, आम्ही काही त्याला मोठं करत नाही, फक्त आम्ही त्याचं करलेलं त्याची दडपशाही हुकुमशाही दादागिरी त्याच्या संदर्भात आम्ही या आंदोलनात आणि आमचा पाठिंबा चालू आहे। दीपक गुप्ताला आतापर्यंत मिळालेले जे लोक आहे आतूनतू खैरेच मिळाले, आता त्याला ओरिजिनल दलित पॅन्थर ज्याला म्हणता ते पॅन्थर अनिल भाऊच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून मिळाले याने त्याची नोंद घ्यावी, प्रशासनाने लवकरात लवकर त्याला जिल्हा 2 वर्षा जिल्हा बंदी करण्यात यावी, अंगरक्षक काढण्यात यावे अशी आमची प्रमुखाने मागणी। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।